12 ते 13 महिन्याच्या बाळाला तुम्ही जर सॅरेलेक देत असेल तर सॅरेलेक हे कसं तयार करायचं ते बघूया. शक्यतो बाळाला आपला घरगुती आहार सगळ्यात उत्तम असतो, पण आपण कुठे बाहेर गावी गेलो तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे आपल्याजवळ बाळाला खाण्यासाठी काही नसेल तर आपण त्यावेळेस बाळाला सॅरेलेक्स देऊ शकतो. तर आता हे सॅरेलेक्स कसं तयार करायचं ते बघूया. हे बघा, यामध्ये ही अशी पावडर दिलेलीच असते, पॅक बंद असतो हा पुडा. हे बघा, या पद्धतीचा आपल्याला आतमध्ये पॅक दिलेलं असतं आणि शक्यतो ही पावडर यामध्येच ठेवायची, बाहेर आपल्या कुठल्याही डब्यात काढायची नाही आहे. यामध्ये एक स्पून दिलेला असतो, ह्या स्पूनच्या मापाने इथे मी 2 स्पून पावडर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करायचे आहे. तर इथे मी 1 पातेल्यामध्ये पाणी गरम करायला घेतले होते. पाणी छान उकळू द्यायचे आहे. पाणी छान उकळले की गॅस बंद करायचा आहे आणि आता हे उकळलेलं पाणी थोडं थोडं करून ह्या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे. पावडर आपल्याला खूप अशी पातळ नाही करायची आहे, नॉर्मल असं बाळाचं पोट भरेल अशी घट्टसर करायची आहे. हे बघा, बाहेर गावी आपण गेलो तर सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपण बाळाला सॅरेलेक्स देऊ शकतो. हे बघा, अगदी झटपट आणि 2 मिनिटात तयार होऊन आले सॅरेलेक. यामध्ये अजून मी थोडेसे पाणी घालणार आहे. आपण बाहेर जाताना थर्मासमध्ये गरम पाणी घेऊन गेलो तरी देखील आपल्या बाळाला आपण लागेल तेव्हा सॅरेलेक्स तयार करून घेऊ शकतो. हे सॅरेलेक मी मल्टीग्रेन आणि फ्रूट्सचं घेतलेलं आहे. हे बघा, याच्यावरती दिलेले आहे की कुठल्या महिन्याच्या बाळाला कुठलं सॅरेलेक्स देणं योग्य असतं. तर इथे मी 12 महिन्याच्या बाळासाठी हे मल्टीग्रेन आणि फ्रूट्सचं घेतलेलं आहे. तसंच 18 महिन्याच्या बाळासाठी देखील आपण घेऊ शकतो. तर त्यामध्ये देखील फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे मिक्स असतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण बाळाला कुठलं सॅरेलेक्स देता आणि सॅरेलेक्सपेक्षाही आपण आपल्या बाळाला घरगुती पौष्टिक असा कुठला आहार देऊ शकतो ते देखील मला व्हिडिओमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.